तर छत्रपती संभाजीनगर मधल्या बारामती अॅग्रोच्या कन्नड कारखान्यावर सुद्धा ईडीनं धाड टाकली आहे. 4 जणांच्या पथकाकडून कन्नड कारखान्यावरही छापेमारी करण्यात आलेली आहे. रोहित पवार यांना गेल्या वर्षी सुद्धा बारामती अॅग्रो कंपनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी नोटीस मिळाली होती. त्यानंतर हायकोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा एकदा 4 जणांच्या पथकानं कन्नड कारखान्यावर सुद्धा छापेमारी सुरू केलेली आहे ईडीकडून. छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड मध्ये सुद्धा बारामती अॅग्रोचं मोठं कार्यालय आहे. या ठिकाणी ही सध्या छापेमारी सुरू आहे. त्याचबरोबर पुण्यातल्या हडपसर मधलं कार्यालय, बारामतीच्या पिंपळी मधलं कार्यालय आणि यासोबतच इतरही 3 ठिकाणच्या कार्यालयांवर सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये छापेमारी सुरू आहे. रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे CEO आहेत. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत आणि एकूणच रोहित पवार यांच्याशी संबंधित अतिशय महत्वाची ही कंपनी बारामती अॅग्रो आणि सध्या ईडीकडून या ठिकाणी छापेमारी सुरू आहे.